हाय फ्रेंड्स, मित्रों, तात्या विंचू मी घेऊन पुन्हा येतोय झपाटलेला दोन या चित्रपटाद्वारे। मित्रों, झपाटलेला दोन ची कल्पना माझ्या मनात खूप वर्ष घोळत होती। झपाटलेला हा इतका चित्रपट गाजला होता की त्याला पुन्हा त्याचा सेकंड पार्ट घेऊन यायचं म्हणजे एक फार मोठं अग्निदिव्य होतं, कारण लोकांच्या अपेक्षा खूप होत्या। माझ्या डोक्यात त्यावेळेला एक कल्पना आली, हा चित्रपट मी जर 3D मध्ये आणला तर मला स्वतःला ती कल्पना खूप आवडली, कारण तात्या विंचू 3D मध्ये बघायला लोकांना खूप आवडेल असं मला वाटलं। मराठीत प्रथम 3D हा मान झाला आणि झपाटलेला दोन वॉज द ॲप सब्जेक्ट फॉर मित्रो। सुरुवातीला मी खूप टेन्शनमध्ये होतो, कारण 3D साठी मला स्टिरिओग्राफर्स फॉरेनवरून आणावे लागणार होते, कारण भारतात स्टिरिओग्राफर त्या लेवलचे नव्हते आणि नाही आहेत। आणि म्हणूनच आम्ही प्राईम फोकसद्वारे स्पेनचे एनरिके क्रियाडो आणि त्याचा असिस्टंट विक्टर या दोघांना खास बोलावलं। कारण हे फॉरेनर्स आणि मराठी पिक्चर हा प्रकारसुद्धा प्रथमच होता, फॉरेन टेक्निशियन्स ऑन अ मराठी सेट। टेन्शन होतं कारण फॉरेन टेक्निशियन्सची एक शिस्त असते असं मी ऐकलं होतं की ते 9 ते 6 पर्यंतच काम करतात, वीकेंडला काम करत नाहीत आणि बऱ्याचशा काही त्यांच्या अटी असतात। काही झालं तरी हा एक मराठी चित्रपट होता आणि आम्हाला 9 ते 6 काम करून परवडणारं नव्हतं। ॲब्सोल्युटली डाऊन टू अर्थ, तो माझा मित्रच बनला आणि आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी माझ्याशी कॉपरेट केला। आणि हा हा म्हणता 36 दिवसात नॉन स्टॉप चित्रपट पूर्ण झाला, खूप मजा आली। आमचं जेव्हा गाणं पूर्ण झालं ना लावणी, ते गाणं पूर्ण झाल्यानंतर एनरिके स्वतः स्टेजवर जाऊन त्या लावणीच्या बोलावर नाचला, त्याचे काही क्लिपिंग देखील आमच्याकडे आहेत, लेट्स हॅव अ लुक ॲट इट। सो फ्रेंड्स, आता आपली भेट 7 जूनला झपाटलेला दोन। मी घेऊन येतोय तात्या विंचू, तात्या विंचू 20 वर्षानंतर पुन्हा 3D मध्ये। हाय, मी सोनाली कुलकर्णी, सबस्क्राइब टू राजश्री मराठी।